विद्यार्थी मित्रांनो एमपीसी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी अजय कुमार गोसावी आपण महत्वाचे प्रश्नोत्तरे याची सिरीज सुरू केली होती त्यामध्ये पुढचे काही भाग आहेत त्याच्यावर आपण फोकस करूया दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आजचा आपला जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती सर्वात लहान पेशी आहे असं विचारले खालीलपैकी कोणती सर्वात लहान पेशी आहे असं विचारले मायकोप्लाझ्मा गॅलीसेप्टम गॅली पाहिजे शहामृगाचे अंडे चेतापेशी का यापैकी नाही सर्वात लहान पेशी कोणती असं विचारले जर तुम्ही मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टम ही पेशी जर बघितली तर झिरो पॉईंट वन मायक्रोमीटर असं त्याचा व्यास पाहायला मिळतो ठीक आहे शहामोगाचे अंडे ही सगळ्यात मोठी आहे सगळ्यात मोठी पेशी अठरा सेंटीमीटर ओके अठरा सेंटीमीटर चेतापेशी सर्वात लांब पेशी आहे चेतापेशी काय आहे सर्वात लांब पेशी तुम्हाला विचारले सर्वात लहान पेशी कोणती करेक्ट आन्सर असणार आहे मायक्रोप्ला गॅलिसेप्टम हे तुमचं करेक्ट आन्सर आहे लक्षात येतंय का मुद्दा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आता हा अकरावी जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ना बायोलॉजीचं त्याच्यामधला हा प्रश्न आहे सर्वात लहान फूल व वो वनस्पती या वोल्फिया आहे दुसरं विधान आहे सर्वात मोठे फूल रेप्लेशिया किंवा आहे तर लक्षात ठेवा हे परीक्षेला एकदा विचारले उल्फिया रेफ्लेशिया याच्यावर एकदा प्रश्न येऊन गेलाय किंवा सर्वात मोठी वनस्पती कोणती सर्वात मोठा प्राणी कोणता याच्यावर आले सर्वात लहान फुल किंवा वनस्पती म्हटलं तर वोल्फिया करेक्ट आहे सर्वात मोठं फुल रेफ्लेसिया हे सुद्धा करेक्ट आहे दिल्यामुळे दिलेल्या दिले विधानापैकी दोन्ही विधानं तुमची बरोबर आहेत संदर्भ काय अकरावी स्टेट बोर्ड अकरावी स्टेट बोर्ड बायोलॉजी याच्यावरचा हा प्रश्न आहे मग आता ओल्फिया कसा आहे किंवा रेफ्लेसिया कसा आहे त्याची इमेज दाखवतो तुम्हाला आयडिया येईल हे म्हणजे ओल्फिया आहे हे म्हणजे काय आहे ओल्फिया लक्षात घ्या ओल्फिया ओके ओल्फिया ओल्फिया म्हणजे हे आहे आणि रॅप्लेसिया रॅप्लेसिया म्हणजे काय आहे तर हे लक्षात आलं हे ओल्फिया म्हणजे काय आहे ओल्फिया म्हणजे काय सर्वात लहान फूल सर्वात लहान फुल आहे हे सर्वात लहान फूल किंवा वनस्पती म्हणा ते म्हणजे ओल्फिया तुम्हाला लक्षात आलं असेल किती लहान आकारामध्ये आणि रॅप्लेशिया जर म्हटलं हे सर्वात मोठं फूल आहे हे तुम्ही इथं लक्षात घ्या ठीक आहे आता याच्यानंतर दुसरा पुढचा घटक आपण याच्यामध्ये आणखी कव्हर करू शकतो सर्वात मोठी वनस्पती कोणती सर्वात मोठी वनस्पती कोणती त्याचं करेक्ट आन्सर येतं सिकवेया सिकवेया सर्वात मोठी वनस्पती सिकवेया सर्वात मोठी वनस्पती ब्ल्यू व्हेल किंवा देवमासा सर्वात मोठा प्राणी हे तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके लक्षात आलंय ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी पेशीमधील कोणत्या भागाला फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन किंवा त्याला मुक्त पारगम्य पटल फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन ग्लायकोकॅलेक्स पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ट्रिया मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय तर पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणलं की मायटोकॉन्ट्रिया किंवा तंतुकनिका असणार आहे तुम्हाला फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन असं विचारली दोन घटक असतात एक म्हणजे सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन आणि दुसरं असतं फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन जर तुम्हाला फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे तुमचं सेल वॉल किंवा पेशी भ्तिका असतं पेशीमधल्या पेशी का असतात तर त्यांना आपण काय म्हणतो फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणतो का म्हणतो कारण यामधून जो पेशी आहे पेशीच्या मधून पदार्थांचं जे मुक्तपण पेशींचं वहन होऊ शकतं त्याला सेल वॉल असं म्हटलं जातं आता काय ऐकू कॅलिक्स प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे याला सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं याला सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असं का म्हटलं जातं सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय म्हणजे काय प्लाझ्मा मेम्ब्रेन ज्याला निवडक्षम परपटल असं म्हणलं जातं निवडक्षम परपटल सिलेक्टिव्हली परमिबल मेम्ब्रेन म्हणजे काय तर या 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 भागामधून काही पदार्थ काही पदार्थ पेशी काय करतात पेशींच्या आत किंवा काही, काही पदार्थ बाहेर जाऊ दिले जातात म्हणजे जे जा अनावश्यक पदार्थ आहेत त्यांचे वहन होत नाही म्हणजे यांना काय म्हटलं जातं सिलेक्टिव्हली परमिबल म्हणजे आवश्यक आहे तेवढ्यांचंच वहन होऊ शकतं जे अनावश्यक आहे त्यांचं याच्यामधून वहन होऊ शकत नाही त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणजे मायटोकॉन्ट्रिया म्हणजे डायग्राम जर तुम्ही बघितली हे ग्लायको कॅलेक्स मी तुम्हाला पहिला ऑप्शन जे दाखवलं होतं त्याच्यासाठी घेतलंय ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला डायग्राममध्ये बघू शकता हे हा जो भाग आहे ग्लायको कॅलिक्स ग्लायको म्हणजे हा निळावाला असणारा सर्वात बाहेरचा भाग आहे लक्षात येतोय सेल वॉल सेल वॉललाच आपण काय म्हटलं सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका याला आपण फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन म्हटलं म्हणजे हा जो भाग आहे फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन याच्यामधून फ्रीली परमिएबल होऊ शकतं किंवा याच्यामधून एजा होऊ शकते आणि याच्यानंतर सेल वॉलच्या नंतर जो खालचा भाग आहे हा भाग आहे हा भाग म्हणजे तुमचा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनला सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं कारण याच्यामधून पाणी क्षार ऑक्सिजन यासारखे जे उपयुक्त पदार्थ आहेत तर ते काय करतात पाणी क्षार ऑक्सिजन ह्या पेशीच्या आत प्रवेश करतात परंतु कार्बन डायऑक्साइड असेल सीओटू असेल किंवा इतर पदार्थ असेल ह्या पेशींच्या बाहेर जातात आणि हे कनमुळं टाकले जातात तर ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मुळे म्हणजे दोन घटक लक्षात आले का सेल वॉल फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे हा भाग आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे हा सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असं त्याला म्हटलं जातं आता तुमचा तो घटक लक्षात आला असेल प्रश्न काय होता तर तुम्हाला विचारलं होतं फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन सेल वॉल सिलेक्टिव्हली प्लाझ्मा मेम्ब्रेन आय होप हा घटक लक्षात आला असेल ठीक आहे पुढचा प्रश्न आहे स्त्रियांकरता वामबोधनी पत्रिका हे बंगाली भाषेतील मासिक कोणी सुरू केलं काय विचारले वामबोधिनी पत्रिका वामबोधनी पत्रिका म्हटलं करेक्ट आन्सर जर बघितलं यामध्ये पर्याय क्रमांक तीन आहे केशवचंद्र सेन ओके म्हणजे त्यांनी काय केलं होतं ब्राह्मिका समाज नावाचं पत्र पण सुरू केलं होतं आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मिका समाज नावाचं पत्र पण सुरू केलं होतं ब्राह्मिका समाज नावाचं पत्रक कोणासाठी तर ज्या ब्राह्मो समाजामधल्या स्त्रिया आहेत ब्राह्मो समाज की जो अठराशे अठ्ठावीसला स्थापन झाला होता आणि या ब्राह्मो समाजामधल्या ज्या स्त्रिया आहेत ना या स्त्रियांसाठी ब्राह्मिका समाज नावाचं पत्रक त्यांनी सुरू केलं होतं आणि हे पत्रक जवळपास अठराशे पासष्टच्या दरम्यान सुरू केलं होतं म्हणजे त्यातून त्यांनी भारतीय स्त्रियांचं जी माहिती आहे त्याची माहिती त्यांनी त्यामधून तत्कालीन माहितीचं विश्लेषण केलेलं होतं हे इथं लक्षात घ्या त्यांनी अठराशे सत्तरमध्ये केशवचंद्र सेन यांनी सुलभ समाचार नावाचं पत्र पण सुरू केलं होते लक्षात या त्यांनी खूप पत्र सुरू केली होती त्यामध्ये हा लक्षात ठेवू शकता म्हणून वामबोधिनी पत्रिका स्त्रियांसाठी असलेलं केशवचंद्र सेन ब्राह्मिका समाज नावाचं पत्रक ब्राह्म समाजाच्या स्त्रियांसाठी केशवचंद्र सेन आता लक्षात येतंय का ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधानातून योग्य विधान ओळखा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे बरोबर आहे का अहमदनगर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा आहे क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा मुंबई उपनगर आहे मुंबई उपनगर आहे का क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा सर्वात लहान जिल्हा मुंबई उपनगर नाही आहे इथं मुंबई शहर पाहिजे होतं मुंबई शहर सर्वात लहान आहे याचा अर्थ या ठिकाणी हे चुकीचं आहे फक्त पहिलं विधान बरोबर असणार आहे म्हणजे क्षेत्रफळानुसार जिल्ह्यांचा जर उतरता क्रम विचारा म्हटलं मोठा जिल्हे मोठे जिल्ह्याने याचा उतरता क्रम विचारा म्हटलं तर अपना संगडी असं लक्षात ठेवा अपना काय आहे तो संगडी आहे संगडी अ म्हणजे काय अहमदनगर पुने पुने हे सगळ्यात मोठं क्षेत्रफळानुसार असणार अहमदनगर नंतर पुणे येतं पुणे नंतर येतं नाशिक म्हणजे हे काय झालं अपना 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 म्हणजे काय अहमदनगर पुणे आणि नाशिक ओके संगडी 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 म्हणजे स म्हणजे काय सोलापूर सोलापूर चार नंबरले येतं क्षेत्रफळानुसार उतरता क्रम सोलापूर नंतर गडचिरोली गडचिरोली गडी गडी म्हणजे गडचिरोली म्हणजे पहिले पाच जिल्हे बघा क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमानं म्हटलं म्हणजे अहमदनगर सर्वाधिक ज्या जास्त क्षेत्रफळ मग पुण्याचं मग नाशिकचं मग सोलापूर आणि मग गडचिरोली असं पहिले पाच जिल्ह्यांचा क्रम लागतो जर तुम्हाला असं विचारलं क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्रफळ कोणतं आहे मुंबई शहर या क्षेत्रफळ आहे एकशे सत्तावन्न मुंबई नंतर बर, उपनगर येतं बरोबर नंतर भंडारा ठाणे हिंगोली नंदुरबार असे बरेचसे ठिकाण पाहायला मिळते ओके ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रशासकीय मुख्यालय नसणारे जिल्हे कोणते म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशासकीय मुख्यालय कुठं नाही ते ओळखा म्हटले मुंबई उपनगर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ओके खालीलपैकी जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रशासकीय मुख्यालय नसणारे जिल्हे कोणते मुंबई उपनगरला आहे का डेफिनेटली नसणारे विचारले मुंबई उपनगरचं म्हटलं तर तुम्हाला वांद्रेला बघायला मिळतं तालुका कुर्ला त्याच्यामुळं हा येऊ शकतो की नसणारे म्हटले ना म्हणजे येऊ शकतो रायगडचं मुख्यालय अलिबागला येतं अलिबाग प्रशासकीय मुख्यालय कुठे येतं अलिबाग त्याच्यामुळं हे ठिकाण बरोबर आहे जिल्ह्यांच्या ठिकाणी येतं का नाही सिंधुदुर्ग बघितलं ओरस बुद्रुक आहे ओरस बुद्रुक कुडाळच्या जवळपास येतं कुडाळ हा ओरस बुद्रुक त्याच्यामुळे हे सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे याचा अर्थ कोण खालीलपैकी जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रशासकीय मुख्यालय नसणारे हे तीन जिल्हे मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी रत्नागिरीचा आहे ओके याचा अर्थ पर्याय क्रमांक एक दोन तीन म्हणजे खालीलपैकी को जिल्ह्यांच्या ठिकाणी ज्यांचं प्रशासकीय मुख्यालय नसणारे जिल्हे कोणते मुंबई उपनगर रायगड सिंधुदुर्ग हे तीन महत्त्वाचे जिल्हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचं ठरेल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पंधरा तालुके आहेत पंधरा तालुके असणारे जिल्हे ओळखा पंधरा तालुके असणारे जिल्हे जर ओळखायचं असल नाराज चंद्र नाराज झाला नाराज आहे चंद्र काय नाराज आहे सोळा तालुके म्हणजे नांदेड आणि यवतमाळ ना सोळा तालुके म्हणजे ना नांदेड आणि यवतमाळ नांदेड आणि यवतमाळ कुठं दिसतंय का नांदेड यामध्ये हे सोळा तालुके म्हणजे पाच येणार नाही पाच येणार नाही म्हणजे हाय लिमिनेट हाय लिमिनेट आणि हाय लिमिनेट पर्याय क्रमांक तीन हे करेक्ट अँसर पंधरा तालुक्यासाठी जर विचारलं लक्षात काय ठेवायचं ट्रिक नाराज चंद्र ट्रिक काय लक्षात ठेवायची चंद्र नाराज आहे माझ्यावर ठीक आहे ट्रिक ट्रिक ओके ना म्हणजे काय यामध्ये आता बघा ना म्हणजे काय नाशिक नाशिकमध्ये पंधरा तालुक्या पाहायला मिळतात ओके रा म्हणजे काय आहे रायगड रायगड ज म्हणजे काय आहे जळगाव जळगाव आणि चंद्र म्हणजे काय चंद्रपूर बरोबर येते का लक्षात आहे का पंधरा तालुक्याचं पाहायला मिळतील म्हणजे तुम्हाला विचारलंय कोणत्या जिल्ह्यामध्ये पंधरा तालुक्यात नाशिक रायगड जळगाव चंद्रपूर म्हणजे हे चारही येणार आहेत नांदेडमध्ये सोळा आहेत नांदेड यवतमाळमध्ये सोळा तालुक्यात आता लक्षात आलं म्हणजे नाराज चंद्र पंधरा तालुक्यासाठी जी ट्रिक झाली ती लक्षात ठेवली तरी सो उत्तर तुमचं या ठिकाणी उत्तर ये येणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात प्रथम स्थापन करण्यात आला महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेला पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता मेळगेट गुगामलचा व्याघ्र प्रकल्प त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरचा ठीक आहे एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरचा पिरियड आहे कुठ्या जिल्ह्यामध्ये येतो अमरावतीमध्ये ठीक आहे पेंच व्याघ्र प्रकल्प एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव ठीक आहे ब्याण्णव त्र्याण्णव पेंच नागपूर ठीक आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प एकोणीशे त्र्याण्णव व्याघ्र प्रकल्प म्हणतो ह्या लक्षात घ्या व्याघ्र तो, तो एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव कुठे येणार आहे चंद्रपूर सह्याद्री चांदोली चांदोली म्हटलं आता ह्याला चांदोली व्याघ्र प्रकल्प दोन हजार नऊ दहामध्ये मध्ये येतो ठीक आहे याच्यामध्ये एकूण चार जिल्हे येतात सातारा पश्चिम महाराष्ट्रातले दुसरा जिल्हा आहे सातारा नंतर सांगली ओके त्याच्यानंतर तिसरा आहे कोल्हापूर येऊ शकतो ह्या कोल्हापूर येतोय त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी पण पाहायला मिळतो यामध्ये ठीक आहे तुम्हाला विचार होतं पहिला कोणता पहिला कोणता मिळघाट गोगामल दस इज द करेक्ट अँसर नवेगाव नवेगाव नागझिरा गोंदियामध्ये असणारा नवेगाव नागझिरा गोंदियामध्ये असणारा तो दोन हजार तेरामध्ये बोर वर्धा बोर वर्धा दोन हजार चौदामध्ये असणारा हा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल व्याघ्र प्रकल्प नवेगाव म्हटलं नागझिरा नवेगाव नागझिरा आणि हा कुठे येतो गोंदियामध्ये दोन हजार तेराचा दोन हजार तेराचा कटक लक्षात आला का मेळघाट म्हणजे करेक्ट आन्सर काय पहिला विचारलं आहे मेळघाट गुमामध्ये तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीसाठी राज्यपाल होते महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीसाठी राज्यपाल कोण होते पहिले राज्यपाल जर बघितलं म्हणजे एकोणीसशे छप्पन पासून बासष्ट पर्यंत होते ओके छप्पन द्विभ्याशी मुंबई राज्य होतं महाराष्ट्र निर्माण झालं तेव्हा श्री प्रकाश जेवते हो ना हे पहिले राज्यपाल होते तुम्हाला काय विचारले सर्वात कमी काळासाठी नाही डॉक्टर पी सुब्बारायन यांचा कार्यकाळ बघा मग लक्षात येईल सर्वात सुब कमी काळासाठी कोण होते एप्रिल एकोणीसशे बासष्टला त्यांनी राज्यपाल पदाचा पद स्वीकारलं आणि ते जवळपास ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टसाठी होतं म्हणजे करेक्ट आन्सर आहे तुमचं डॉक्टर पी सुब्बरायन महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीसाठी काय होते राज्यपाल होते विजयालक्ष्मी पंडित एकोणीसशे बासष्टपासून पासून एकोणीसशे चौसष्टपर्यंत पर्यंत महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या पी व्ही चेरियान एकोणीसशे चौसष्टपासून पासून एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते करेक्ट आन्सर असणार आहे डॉक्टर पी सुब्बरायन ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पंडित रमाबाई यांनी अनाथ मुलांसाठी काय सुरू केलं अनाथ अनाथांच्या जीवनामध्ये आनंद आहे म्हणजे सदानंद सदन सदानंद सदन पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशहून प्रसिद्ध होणारे जागृती या वृत्तपत्राचे संपादक भगवंतराव पाळेकर होते आता जागृती कुठून प्रसिद्ध होणार होतं तर ते जागृती म्हणजे बडोदा बडोद्याचं बडोदा जागृती बडोदा बरोबर आहे येस जागृती म्हणल्यानंतर बडोद्याहून प्रसिद्ध होणारे भगवंतराव पाळेकर यांचं जागृती बरोबर आहे ना येस हे ओके हे लक्षात असू द्या ओके मुकुंदराव पाटील दिनमित्र त्यांचं तरवडी नेवासे या ठिकाणी ने, तुम्ही लक्षात घेऊ शकता व्यंकटराव गोडे व्यंकटराव गोडे वर्धा येथून कोणतं प्रसिद्ध झालं होतं वर्धा येथून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र म्हटलं तर त्या वृत्तपत्राला नाव काय आहे ब्राह्मणेतर ब्राह्मणेतर वृत्तपत्र वर्ध्यामधून येणार ठीक आहे कोण कोण त्याचे व्यंकटराव गोडे होते व्यंकटराव गोडे हे नाव इथं लक्षात घ्या यावरनं तुम्ही उत्तर देऊ शकताय खालील विधानातून अयोग्य पर्याय निवडा मुख्यमंत्री सुपोषण योजना ठीक आहे हा आपण नाही स्किप केला तरी चालू शकते कारण ओल्ड न्यूज आहे केंद्र आणि राज्य घटक राज्यांचा संबंध संदर्भातल्या बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये म्हणजे केंद्र आणि राज्य याच्यामधल्या बहुतांश तरतुदी कोणत्या राज्या भागामध्ये पाहायला मिळतात केंद्र राज्य संबंध अलीकडच्या काळात चर्चेतला घटक आहेत प्रशासकीय संबंध किंवा आर्थिक संबंध या संदर्भातला अकराव्या भागामध्ये येतात का अकराव्या भागामध्ये येतात अकराव्या भागामध्ये पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व वांजपणा विरोधी आहे वांजपणा विरोधी असणारं जीवनसत्व कोणतं वांजपण म्हणजे टोकोफेरॉल टोकोफेरॉल म्हणजे वांजपणा आता लक्षात घ्या रेटिनाल म्हणजे जीवनसत्व ए ओके याच्या अभावामुळे काय होतो एक तर रातांदळीपणा होतो किंवा झिरोथेलमिया असं म्हटलं जातं झिरोथेलमिया म्हणजे डोळे कोरडे पडतात ए जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग झिरो प थ ल मे या झिरोथेलमिया झिरोथेलमिया म्हणजे डोळे कोरडं पडणं कॅल्सिफेरॉल कॅल्सिफेरोल म्हणजे जीवनसत्व ड म्हणजे तुम्हाला याच्या अभावामुळे जर कॅल्सिफेरॉलच्या अभावामुळे लहान मलामध्ये कोणता रोग होतो तर मुडदूस नावाचा रोग होतो आणि प्रौढ लोकामध्ये कोणता होतो तर अस्थिमृदुता होतो अस्थिमृदुता हा प्रौढ लोकामध्ये होणारा रोग टोकोफोरॉल जीवनसत्व ई म्हटलं जातं त्याला जीवनसत्व ई म्हणजे टोकोफोरॉल फायलोक्युनन म्हणजे जीवनसत्व के आहे फायलोक्युनन जीवनसत्व के रक्त गोठल्याचा अर्थाला येणं हा महत्वाचा म्हणजे टोकोफोरॉल एक करेक्ट आहे वन्स पॉन विरुद्ध जीवनसत्व म्हटलं पुढचा प्रश्न आहे निरोगी माणसाचा रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर सिस्टॉलिक तर डायस्टॉलिक असा असतो आता लक्षात घ्या सिस्टॉलिक म्हणजे काय आणि दुसरा घटक डायस्टॉलिक म्हणजे काय सिस्टॉलिक म्हणजे आपण जनरल भाषेमध्ये बोलतो याला वरचा डायस्टॉलिक म्हणजे जनरल भाषेमध्ये याला आपण बोलतो खालचा ठीक आहे सिस्टॉलिक म्हणजे काय तर हृदयाचं जे आकुंचन होतं हृदयाच्या आकुंचनावेळी हृदयाचं जे आकुंचन होतं त्यावेळी नोंदवला जाणारा असतो तो सिस्टॉलिक असतो ब्लड प्रेशर डायस्टॉलिक म्हणजे हृदयाच्या प्रसरणावेळी नोंदवला जाणारा आता याच्यामध्ये पहिला घटक बघा एकशे चाळीस एम एम एच जी आणि शंभर एम एम एच जी म्हटलं तर हे कसं असतं उच्च रक्तदाब असतो उच्च रक्तदाब म्हटलं तर परीक्षेला न्यायच्यावर विचारतो उच्च रक्तदाब म्हणजे त्याला आपण हायपर टेन्शन असं म्हणतो काय म्हणतो हायपर टेन्शन ओके तुम्हाला काय विचारलं निरोगी माणसाचा रक्तदाब विचारलं हायपोटेन्शन म्हणजे कमी कमी असणारा कमी असणारा म्हणजे तुमचं हित आहे याला काय म्हणतो आपण कमी रक्तदाब म्हणजे शंभर एम एम एच जी आणि सिक्स्टी एम एम एच जी म्हणजे हा काय असतो कमी रक्तदाब असतो सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ठीक आहे हे सिस्टॉलिक हे डायस्टॉलिक म्हणजे काय ह्याला हायपोटेन्शन म्हटलं जातं हायपोटेन्शन लक्षात आहे का हायपर टेन्शन म्हणजे एकशे चाळीस शंभर हायपर टेन्शन हायपोटेन्शन शंभर साठ आणि जो एकशे वीस ऐंशी असतो एकशे वीस ऐंशी तर हा निरोगी माणसाचा ब्लड प्रेशर असतो किंवा तो रक्तदाब कि असतो आता लक्षात यायला हवं महत्वाचा घटक आहे ओके पुढचा प्रश्न आहे घटना समितीतील राज्यनीय सदस्यांचा योग्य उतरता क्रम ओळखा घटना समितीतील राज्यनीय सदस्यांचा आता तुम्ही जर संयुक्त प्रांताचा विचार करा संयुक्त प्रांतामध्ये एकूण किती सदस्य होते तिथून आलेले पंचावन्न सदस्य होते मद्रासमधून किती एकोणपन्नास बिहारमधून किती छत्तीस मुंबईमधून एकवीस पश्चिम बंगालमधून एकोणीस आता पहिलंच ऑप्शन झालं ना उतरता क्रम ओळखायला सांगितलंय म्हणजे एकतीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस कोणसात दिले घटना समितीमध्ये असणाऱ्या राज्यनीय सदस्यांचा क्रम संयुक्त प्रांतातले सर्वाधिक होते पंचावन्न मद्रास मग बिहार मुंबई आणि पश्चिम बंगाल हे लक्षात ठेवा हा घटक दिसतो तसा नाही पण इम्पॉर्टंट आहे घटना समितीतील राज्यनीय सदस्यांचा उतरता क्रम पंचावन्न एकोणपन्नास छत्तीस एकवीस आणि एकोणीस या पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे संसदेच्या संयुक्त बैठकीचे कामकाज खालील प्रमाणे चालते संसदेच्या संयुक्त बैठकीचे कामकाज कशाप्रमाणे चालतं असं तुम्हाला विचारलंय ओके याच्यामध्ये बघा लोकसभेच्या प्रक्रिया नियमानुसार राज्यसभेच्या प्रक्रियेच्या नियमानुसार होत नाही वरील एक व दोन बरोबर आता संसदेचं संयुक्त बैठक संसदेची संयुक्त बैठक कोण बोलवतो प्रेसिडेंट बोलवतो बरोबर प्रेसिडेंट बोलवतो बोलवतो कोण प्रेसिडेंट या बैठकीचं अध्यक्षस्थान कोणाकडे असतं लोकसभेच्या सभापतीकडे असतं लोकसभेच्या सभापती मग इथं कामकाज चालताना लोकसभेच्या नियमानुसार चालतं राज्यसभेच्या नियमानुसार होत नाही याचा अर्थ हे दोन्ही विधानं बरोबर आहेत दोन्ही विधानं काय आहेत बरोबर आता संसदेच्या संयुक्त बैठकीची तरतूद भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली म्हणजे हे संयुक्त बैठक आपण म्हणतो संयुक्त बैठक घेतली जशी राज्यांच्या बाबतीमध्ये आहे का आता संयुक्त बैठक राज्यांच्या बाबतीमध्ये नाही परंतु संयुक्त बैठकीची तरतूद भारतानं ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेमधून घेतली कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेमधून घेतली या ठिकाणी तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालील विधानातून अयोग्य विधान ओळखा असं म्हटलंय संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा सभापती बसवतो आत्ताच बघितलं बरोबर आहे लोकसभा सभापतीच्या अनुपस्थित लोकसभा उपसभा लोक उपसभापती संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान बसवतो बरोबर आहे लोकसभा उपसभापतीच्या अनुपस्थित म्हणजे सभापती पण नाही उपसभापती पण नाही राज्यसभा उपाध्यक्ष संयुक्त बैठकीचा अध्यक्ष बसवतो बरोबर आहे का बरोबर आहे लक्षात घ्या राज्यसभा अध्यक्ष का बसवत नाही आता जर समजा लोकसभेचे सभापती हजर नसतील तर उपसभापती घेतील सभापती नसतील तर राज्यसभा उपाध्यक्ष अध्यक्षस्थान बसवतील राज्यसभा अध्यक्ष का नाही बसवणार कारण राज्यसभा अध्यक्ष म्हणजेच कोण आहे आपले उपराष्ट्रपती आहेत उपराष्ट्रपती आहेत या त्याच्यामुळं उपराष्ट्रपती हे अध्यक्षस्थान बसवत नाहीत राज्यसभा उपाध्यक्ष करतात समजा लोकसभेचा सभापती गैरहजर आहे उपसभापती गैरहजर आहे राज्यसभा उपाध्यक्ष गैरहजर आहे मग राज्यसभा उप कोण संयुक्त बैठकीचा अध्यक्षस्थान भूषवणार आहेत तर उपस्थित सदस्य जो ठरवतील ना जास तो अध्यक्ष असणार आहे म्हणजे उपस्थित सदस्य राज्यसभा उपाध्यक्षाच्या अनुपस्थित लोकसभेतील सदस्य ठरवतील असं नाही लोकसभेतील नाहीये उपस्थित सदस्य जे असतील ना तो ठरवणार अध्यक्ष उपस्थित सदस्य म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मिळवून त्यामुळे ठिकाणी ठरवणार आहेत याचा अर्थ चौथं विधान या ठिकाणी आयोग्य म्हणजे राज्यसभा उपाध्यक्षाच्या अनुपस्थित उपस्थित सदस्य ठरवतील तो अध्यक्ष होतो म्हणजे लक्षात येतंय का त्यामध्ये लोकसभेतील सदस्य ठरवतील असं नाही म्हणजे या ठिकाणी हा मुद्दा पर्याय क्रमांक चार सब ऑप्शन चार म्हणजे हे तीन नंबरचं विधान तुमचं घटक लक्षात का छोटे छोटेच प्रश्न आहेत पण या प्रश्नाला तुम्ही थोड़े सा फोकस करा परीक्षेसाठी हा महत्वाचा घटक आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बराचसा घटक कव्हर करत असतो लेक्चर जर आवडत असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा हा पॉईंट समजला म्हणजे संयुक्त बैठकीचा अध्यक्षस्थान लोकसभा सभापती बसवणार बरोबर लोकसभा सभापती गैरहजर असतील तर लोकसभेचे उपसभापती बसवणार जर लोकसभा सभापती उपसभापती गैरहजर असतील राज्यसभा उपाध्यक्ष बसवणार जर लोकसभा सभापती उपसभापती राज्यसभा उपाध्यक्ष गैरहजर असतील तर त्या ठिकाणी उपस्थित असलेले सदस्य जो ठरवेल तो अध्यक्ष होतो हा मुद्दा या ठिकाणी आहे आय होप हा घटक तुमचा क्लिअर झाला असेल ठीक आहे थँक्यू